राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, त्यांना धर्मवीर म्हणणं चुकीचं आहे असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलनं करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत कळंबोली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अजित पवार यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी घोषणाबाजी करून अजित पवार यांनी माफी मागावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यावेळी भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, माजी नगरसेविका प्रमिला पाटील यांच्यासह कळंबोली शहर मंडळाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.